देवाना नागपुर द्वारा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महानाटक का मंचन सोमवार 24 जून को शाम 7 बजे कविवर्य सुरेश भट्ट सभागृह ड्रेसिंग बाग में किया जाएगा, जिसमें नागपुर के करीब 45 कलाकार अभिनय करेंगे। निदेशक सुबोध सर्जिकर तथा फिल्म कलाकार अशोक कुलकर्णी ने पत्र परिषद में बताया कि नाटक की कहानी गुरुदेव दत्त के पृथ्वी पर अवतार से शुरू होगी। श्री दत्त का पुण्य अवतार श्री स्वामी समर्थ महाराज है। अशोक कुलकर्णी मुंबई से नाटक में श्री स्वामी समर्थ की भूमिका निभाएंगे। नाटक के निर्माता ज्योति डहाके और निदेशक सुबोध सर्जिकर है। पत्र परिषद में शशिकांत डहाके, अजय खोलापुरकर, अजय डबीर, पंकज महाजन आदि उपस्थित थे। 8-10 किलो फुटाच्या परिघामध्ये आम्ही वावरतो आहोत हे आम्हाला खूप आनंद देणार आहे। त्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हॉल्वमेंट इतकं आम्ही रिहर्सल करत असताना सुद्धा इन्व्हॉल्वमेंट इतकं जास्ती असतं की बरंचसं जागा करावं लागतं आहे। दुसरा सीन सुरू होत आहे, नामस्मरण संपलं आहे त्यांचं, आहे कार्यक्रम पूर्ण रेकॉर्ड आहे, पण बसले राहतात, तंदलीन होतात छान। या सगळ्या स्वामींच्याच नावाची जादू आहे म्हटलं तरी चालेल। नाटकाबद्दल या पलीकडे जाऊन बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण ते प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अनुभवायला येईल। नंतर आणखी गोष्टी आहेत, त्याची भूमिका करणार आहेत अशोक कुलकर्णी। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।